जयसिंगपूरमध्ये आजही कोरोनाची बाधा झालेले एकोणीस रुग्ण आढळले असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे तसेच आज जयसिंगपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज राजीव गांधीनगर नववी गल्ली येथील एकाच कुटुंबातील चार जण व त्यांच्या संपर्कातील आणखी दहा जण तर आंबेडकर सोसायटीमधील काल आढळलेल्या एका बाधित रुग्णाच्या कुटुंबातील एक महिला व एक पुरुष सातव्या गल्लीतील एक तरुण आणि बावन्न झोपडपट्टी भागातील एक महिला असे एकोणीस जणांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत आता त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे काम आरोग्य विभाग करीत आहे अशी माहिती जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी दिली मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने पालिका प्रशासनाची धावपळ उडाली नगराध्यक्षा नीता माने उपनगराध्यक्षावकर मुख्याधिकारी टीना गवळी यांनी बाधित रुग्णांच्या परिसराला देऊन नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले तसेच हे भाग प्रतिबंधित करून तातडीने औषध फवारणी केली दरम्यान गेल्या काही दिवसात जयसिंगपूरमध्ये सलगपणे आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अठ्ठेचाळीस झाली असून दोघांचे मृत्यू झाले आहेत नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ